वर्षभर शेतकऱ्यासोबत राबराब राबत रक्ताचं पाणी करणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण म्हणजेच पोळा. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातला पोळा म्हणजे अनेक परंपरांनी समृद्ध असलेला. अकोला जिल्ह्यातल्या अकोटमध्ये एक हटके पोळा भरला होता, पाहूयात. बैलपोळा म्हटलं की साज शृंगार केलेले बैल डोळ्यासमोर येतात. शेतात राबणाऱ्या सर्जा राजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांची मनोभावे पूजा करतात. मात्र अकोटच्या रामटेकपुरा इथली ही दृश्य पहा. नेहमीच सगळ्यांच्या तिरस्काराचा विषय ठरलेल्या गाढवांना इथं सजवण्यात आलंय. बैलांप्रमाणेच इथं गाढवांची पूजा करण्यात येते. इथं गाढवांचा पोळा भरलाय. बैल पोळ्याच्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी हा पोळा भरतो. गावातल्या भोई समाजानं गेल्या 50 वर्षांपासून ही परंपरा जपली आहे. शहरातल्या जवळपास 200 कुटुंबांचा उदरनिर्वाह गाढवावर चालतो, त्यामुळे त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा पोळा सण साजरा करण्यात येतो. ही माती वाहतो 12 महिने, तर या पोळ्याच्या दिवशी आम्ही त्याची आंघोळ स्नान करून त्याची जे सेवा करतो, आपली हे पुरणपोळी येते, पावनचार येते, सर्व गोष्टी, त्याच्यामुळे आम्ही याचा हे पोळा चांगला करतो. 50 वर्षापासून हा रामटेकपुऱ्यावर पोळा बघित आहे. त्यानंतर इथं गदेची सजावट होत आहे आणि दरवर्षीप्रमाणे हे नंदीबाच्या मंदिरात जाऊन त्याची पूजापाठ करतात आणि रामटेकपुऱ्यामध्ये चांगल्या तऱ्हेने पोळा पार पाडतात. भारतीय संस्कृतीनं कायमच श्रमाला महत्व आणि प्रतिष्ठा दिली आहे. अकोटमधील गाढवांचा हा पोळा याच संस्कृतीचं प्रतीक म्हटल्यास वावगं ठरू नये. जय जगडसह रिपोर्ट, झी मीडिया, अकोट.